नमस्कार, आपण पाहत आहात ठळक वार्ता। परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस कॅप्टन आशिष जांभले यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ही नियुक्ती ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकासासाठी करण्यात आली असून महाराष्ट्र सरचिटणीस कॅप्टन आशिष जांभले हे सदैव प्रयत्नशील असणार आहे असंही माध्यमांशी बोलताना सांगितलं। परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कार्यालयाबाहेर फटाके फोडून मिठाई वाटप करत महिलांनी आनंद व्यक्त केला। प्रतिनिधी राहुल साळवेसह अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता, बदलापूर। सर, आपल्याला परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं पहिलंच अध्यक्षपद मिळालेलं आहे, अपेक्षा होती का आणि काय पहिली प्रतिक्रिया? परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं अध्यक्षपद मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने मी त्या ठिकाणी आनंदी आहे, आनंद व्यक्त करतो। आणि सर्वच त्या ठिकाणी मला असं वाटतं की दुर्बल घटकांसाठी, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी काम करणं हे खरंच खूप पुण्याचं काम आहे। त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळवून देणं हे काळाची गरज आहे आणि आपापसात समाजामध्ये तेढ निर्माण करण्यापेक्षा आपण जे खऱ्या अर्थाने आर्थिक दुर्बल आहे त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे। आणि निश्चितपणे मला वाटतं अशी अपेक्षा नव्हती की माझ्यावर ही जबाबदारी मिळेल, परंतु ही जबाबदारी समर्थपणे पार पाडेन। आणि आपण जसं म्हटलं तसं पहिल्यांदाच हे या महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं। गेले अनेक वर्षांपासून ही मागणी होत होती, अनेक संघर्ष समितीच्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्याच्यासाठी अनेक त्या ठिकाणी आंदोलनं केली, उपोषणं केली आणि कुठेतरी आज या महामंडळाची स्थापना झाली आणि त्याचं अध्यक्षपद मला मिळालं याचा मला खूप अभिमान आहे। आपण नेत्यांची आपल्या भेट घेतली का? निश्चितपणे सर्वच पक्षाच्या आणि घटक पक्षांचे, मित्र पक्षांचे सुद्धा त्या ठिकाणी भेटी घेतल्या आहेत, काही भेटी घेणार आहे पुढच्या काही दिवसांमध्ये, त्यांचे आभार देखील मानणार आहे। आणि या निमित्ताने मला असं वाटतं की जो एक गॅप आहे, जे काही दुर्बल घटक आहेत आणि इतर समाज आहेत ह्यांच्यामधली जी दरी आहे ती कमी करण्याच्या हेतूने आपण पुढे सर्वांनी पाऊल टाकलं पाहिजे आणि आपण सगळे एक होत या दृष्टीने ज्यांना खरंच गरज आहे, शिक्षणासाठी असो, नोकरीसाठी असो, स्टार्टअप बिझनेससाठी असो, असा सगळ्यांना पुढाकार त्या ठिकाणी घ्यायला लावून आपला महाराष्ट्र आणि देश सशक्त बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे।